सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाल्यांची दिशा वळवून नाले बेकायदेशीरपणे बंदिस्त करून नाले बुजवून तसेच नैसर्गिक नाल्यांमध्ये सांडपाणी सोडवून पर्यावरणाला धोका निर्माण केल्याबद्दल व पाण्याच्या निचऱ्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याबद्दल कारवाई करण्याबाबत ॲडव्होकेट अमित शिंदे अध्यक्ष सांगली जिल्हा सुधार समिती यांनी तक्रार केली आहे. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रांमध्ये अनेक नैसर्गिक नाले असून त्यापैकी असंख्य नैसर्गिक नाले सध्या गायब झाले आहेत. हे नाले बेकायदेशीररित्या बुजवून नाल्यांच्या जागेचा वापर अनधिकृतपणे केला जात आहे. या नैसर्गिक नाल्यांमुळे शहरातील व आजूबाजूच्या गावातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिकरित्या रचना पूर्वापारपासून अस्तित्वात होती. या नाल्यांमुळे पावसाच्या तसेच सोच खड्ड्यांद्वारे जमिनीत सोडल्या गेलेल्या सांडपाण्याचा देखील निचरा होत होता. तसेच या नाल्यांमुळे पावसाळ्यामध्ये येणारे अतिरिक्त पाणी वाहून नेले जात असल्याने पुराचा धोका नैसर्गिकरित्या कमी केला जात होता. ही सर्व नैसर्गिक रचना मोडून काढून नाले बुजवणे, अडविणे, त्यांची दिशा बदलणे, बेकायदेशीरपणे बंदिस्त करणे, नाल्यांमध्ये मलमूत्र व सांडपाणी सोडणे हे सर्व प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. या सर्व प्रकाराकडे महापालिकेसह आपल्या कार्यालयाने देखील सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. इतकेच काय, या नाल्यांच्या जागेवरील बांधकाम व इतर वापराला महापालिकेसह सर्व कार्यालयाकडून मान्यता दिली जाते. हे अतिशय गंभीर बाब असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सीएनआय महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास कोळी, सांगली. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक नैसर्गिक नाले होते, परंतु ते नैसर्गिक नाले आता दिसून येत नाही. हे नैसर्गिक नाल्यांमुळे नैसर्गिकरित्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था होती. त्याचबरोबर सांडपाणी असेल किंवा श्रोजकोपातलं पाणी असेल हे सुद्धा निचरा होण्याची व्यवस्था या नैसर्गिक नाल्यांच्या माध्यमामुळे व्यवस्थित पार पाडत होती. तसंच पुराचं पाणी देखील या नैसर्गिक नाल्यांमध्ये सामावून घेण्याची शक्यता होती, वाहून नेण्याची त्याची कॅपॅसिटी होती, त्यामुळे पुराचा देखील धोका फार कमी प्रमाणात असायचा. परंतु या नैसर्गिक नाल्यांवरची अतिक्रमणं, ते बुजवणं, त्यावरती बेकायदेशीररित्या बांधकामे करणं, त्याचबरोबर त्याच्यामध्ये गटारींचं पाणी सोडणं, त्याची दिशा वळवणं, अशा सर्व प्रकारामुळे नैसर्गिक नाल्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. अनेक नैसर्गिक नाले गायब झालेले आहेत आणि यामुळे महापुराचा धोका निर्माण झालेला आहे असं वडनेरे समितीनं देखील अहवाल दिलेला आहे. त्यामुळे ही हे नाले खुले करा अशी मागणी आम्ही केलेली आहे. त्यासाठी आजपासून सर्व नाल्यांचा पंचनामा करत आहोत. त्यापैकी सुरुवातीला आज विजयनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमाग असणाऱ्या नाल्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभागाकडे केली आहे. यावरती गांभीर्यानं शासनानं दखल घ्यावी आणि संबंधितांवरती कारवाई करावी, अन्यथा याविरुद्ध हरित न्यायालयात जाण्याचा इशारा देखील आम्ही या तक्रारीमध्ये दिलेला आहे.